मध्ये कोणत्या वनस्पती, अशा वनस्पती की ज्यांच्या एंजियोस म्हणजे काय, कवर्ड असलेले, एंस्कॉप्स म्हणजे सीड्स, म्हणजे ज्यांच्या सीड्स या कवर्ड आहेत, नैसर्गिक असं आवरण त्यांच्यावर आहे, अशा वनस्पती त्यांना एंजियोस्पर्म्स असं म्हटलं जातं. आता या वनस्पतीमध्ये फुलं जे आहेत ते रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आहेत, आणि फुलांचं नंतर फ्रूट्समध्ये फळांमध्ये रूपांतरण होत असतं, आणि या फळांमध्ये सीड्स देखील असतात. व आता सीड्समध्ये देखील पुन्हा दोन विभागणी, सीड्सच्या मार्फत या ठिकाणी पुन्हा दोन गोटांमध्ये या ठिकाणी विभागणी केलेली आहे, ती म्हणजे डायकोटिलेडॉन्स आणि मोनोकोटिलेडॉन्स. आता डायकोटिलेडॉन्स म्हणजे कोणत्या सीड्स किंवा कुठल्या वनस्पती ज्यांच्यामध्ये द सीड्स विच आर डिवायडेड इंटू टू इक्वल हाफ्स, दे आर कॉल्ड एज डायकोटिलेडॉन्स. अँड द सीड्स विच आर डू नॉट डिवायडेड इंटू टू इक्वल हाफ्स, दे आर कॉल्ड एज मोनोकोटिलेडॉन्स. असे दोन भाग या ठिकाणी पडत असतात. आता विद्यार्थी मित्रो, डायकोटिलेडॉन्स आणि मोनोकोटिलेडॉन्स यांच्यावर आधारित फरक स्पष्ट करा हे तुम्हाला प्रश्नामध्ये विचारलं जातं. ती या ठिकाणी मी फरक स्पष्ट करा या तथ्यानुसार तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला ते व्यवस्थित समजणार आहे. आता डायकोटिलेडॉन्स प्लांट्स म्हणजे कोणते प्लांट्स, बघा सीड्सचा आपण विचार केला तर याच्यात टू कोटिलेडॉन्स असतात डायकोटिलेडॉन्समध्ये, आणि मोनोकोटिलेडॉन्समध्ये सिंगल कोटिलेडॉन असणार आहे. आता याची कारण मी तुम्हाला सांगितले, डायकॉट्स म्हणजे सर्व सेल्स, सर्व पल्सेस येत असतात. आता सर्व आपल्या घरातल्या ज्या काही डाळी आहेत त्यांचा समावेश या डायकोटिलेडॉन्समध्ये होतो, आणि मोनोकोटिलेडॉन्समध्ये सर्व सेल्स येत असतात. कडधान्ये जे आहे घरामध्ये, मीठ असेल, बाजरा, ज्वारी, या सर्वांचा समावेश मोनोकोटिलेडॉन्समध्ये होतो. आता विद्यार्थ्यांनी बघून, त्यांचे रूट्स कसे असतात, रूट्स डायकोटिलेडॉन्स प्लांट्सचे वेल डेव्हलप्ड आहे प्रायमरी रूट आहे, ज्याला आपण टॅप रूट असं देखील म्हणतो, सोट रूट किंवा टॅप रूट असं देखील त्याला म्हटलं जातं. आता मोनोकोटिलेडॉन्स प्लांट्स जे आहे त्यांचे रूट्स कसे असतात, ते आर फायब्रस, तंतुमय असतात, फायब्रस असतात. फॉर एक्झाम्पल ओनियन, ओनियनचं जे काही रूट आहे ते कसं असतं, फायब्रस असतं. आता स्टेमचा जर आपण विचार केला, डायकोटिलेडॉन्स प्लांट्सचे जे स्टेम आहे ते कसे असतील, स्ट्रॉंग असतात, हार्ड आहे. फॉर एक्झाम्पल बनियन, बनियन ट्रीचं जर आपण स्टेम बघितलं, मुद्दा बघितला, तो कसा असतो, जाड असतो, हार्ड असतो. त्यानंतर मोनोकोटिलेडॉन्स प्लांट्स जे आहे त्यांच्यातील स्टेम हे हॉलो असतात. फॉर एक्झाम्पल बांबू, बांबू ट्रीचं जे काही स्टेम आहे, गोड आहे, ते कसं असतं, पोकळ असतं. त्यानंतर फॉल स्टेम पण त्यांच्यामध्ये असतात, फॉर एक्झाम्पल बनाना. त्यानंतर डिस्क लाईक जर असेल तर ते ओनियनमध्ये असणार, बरोबर. त्यानंतर लीफ कसं असेल, लीफ हे डायकोटिलेडॉन्स प्लांट्सचे रेटिक्युलेट मॅनेशन असतं. आता रेटिक्युलेट मॅनेशन म्हणजे कसं, पहा, रेटिक्युलेट मॅनेशन म्हणजे जर समजा अशा प्रकारे लीफ असेल तर त्यांच्या वेन्सची जी रचना आहे अशा पद्धतीने केलेली असते, आलं लक्षात. आता मोनोकोटिलेडॉन्स म्हणजे पॅरलल मॅनेशन. आता जर तुम्ही बनाना लीफ बघितलं असेल तर ते तुम्हाला अशा प्रकारे दिसणार, या ठिकाणी जे मेन्शन असेल ते कसं असणार, पॅरलल मेन्शन असणार, बरोबर. याला म्हटलं जातं पॅरलल मेन्शन. आणि आता फ्लावर्स कसे असतील, टेट्राव्हेरस किंवा पेंटामेरस. तर टेट्राव्हेरस, टेट्राव्हेरस म्हणजे काय, त्या फुलांना चार पाकळ्या असणारी फुलं असतील, किंवा पेंटामेरस म्हणजे काय की फुलांना पाच पाकळ्या असतील अशी फुलं, ते डायकोटिलेडॉन्स प्लांट्समध्ये असतात. त्यानंतर मोनोकोटिलेडॉन्स प्लांट्समध्ये कसे असतील, म्हणजे ट्रायमेरस असतील, म्हणजे काय, ते फुलांना फक्त तीनच पाकळ्या असणार आहेत, अशा प्रकारचं ते फुलं असणार.